राजला लहानपणापासूनच भूताखेतांच्या गोष्टी ऐकण्यात आणि पिक्चर पाहण्यात खूप इंटरेस्ट होता. म्हणूनच त्याने कॉलेजनंतर पॅरानॉर्मल व्हायचं ठरवलं होतं. वडिलांच्या धाकाने म्हणा की दाबाने त्याला ते होता आलं नाही. शेवटी तो डॉक्टर झाला, त्यातच रमू लागला. रोज येणाऱ्या खूप साऱ्या पेशंट्सनी त्याचं मुंबई शहरातलं खाजगी हॉस्पिटल भरलेलंच असायचं. पेशंट्स चेक करताना वेळ कसा निघून जायचा त्याचं त्यालाच कळायचं नाही. परंतु मित्र हो, मानवी मन हे खूप चंचल आहे. ह्या मानवी मनात विचार, आवड, कल्पना ह्या सर्वांची उधळण दिवसेंदिवस होतच असते. मानवी मन केव्हाच शांत बसत नसतं. झोपता वेळेसुद्धा त्या बंद पापण्यांच्या काळोखाड मनात काही ना काही चर्चा सुरू असतेच, नाही का? तसंच रातचं होतं. कामात असतानाही त्याच्यातील पॅरानॉर्मल जागा असायचा. त्यावेळेस तो तंद्री लागल्याप्रमाणे शून्यात पाहत असे. पेशंट्स त्याला साहेब साहेब म्हणून हाका मारायचे. तेव्हा कुठे राज आपल्या आवडीच्या कल्पनेतून बाहेर येत असायचा. शेवटी शनिवारी संध्याकाळी 7 वाजता हॉस्पिटल बंद करून राज आपल्या घरी आला. फ्रेश वगैरे होऊन आई वडिलांसमवेत जेवण करून तो पुन्हा स्वतःच्या आरामखोलीत आला. उद्या रविवार असल्याने हॉस्पिटल बंद राहणार होतं. मग दिवसभर काय करायचं हा विचार त्याच्या मनात सुरू होता. हातात असलेला मोठा स्मार्टफोन ऑन करून तो चालवत बसला. अद्याप त्याचं लग्न झालं नव्हतं, म्हणूनच एका डेटिंग साईटवर तो आपल्या मॅचिंगची कोणी मुलगी मिळते का पाहत बसला होता की तेवढ्यात रिंगटोन वाजायला लागली. त्याच्या मित्राचा कॉल आला होता. जरासा त्रासिक होतच त्याने फोन उचलून कानाला लावला. हॅलो, हाय राज, काय करतोयस? राजचा मित्र अर्जुन म्हणाला. त्याच्या प्रश्नावर उत्तर काय द्यावं ह्यावर त्याचे 5 सेकंद गेले होते. तो सत्य तर सांगू शकत नव्हता ना की मी डेटिंग साईटवर आयटम शोधतोय. त्यावर त्याच्या मित्राला टिंगल सुचली असती ती वेगळी, की म्हणे इतका मोठा डॉक्टर आणि एक गर्लफ्रेंड पटवू शकला नाही, इज्जतीचा पार फालुदा झाला असता. म्हणूनच त्याने सांगितलं नाही. काही नाही रे, झोपण्याची तयारी सुरू होती आणि तेवढ्यात तुझा कॉल आला. राजने सफाईदारपणे थाप मारली. अच्छा ठीक आहे. अर्जुनला ती थाप पटली होती. मग फोन का केला आहेस? राजने विषयाला हात घातला. अरे हो, विसरलोच की सांगायचं. अरे उद्या मी आणि संकेत एका हॉरर पॉइंटवर म्हणजेच एका हवेलीत जाणार आहोत. हे वाक्य ऐकून राज एकदमच उत्साहित झाला. हॉरर पॉइंट हे नाव ऐकून त्याच्यातला पॅरानॉर्मल जागा झाला होता. वाव, कोणती हवेली आणि खासियत काय आहे तिची? राज उत्सुक होत म्हणाला. अरे ती हवेली म्हणे मुंबईपासून खूप दूर जंगलात स्थित आहे आणि त्या जंगलात एक आदिवासी राहतात. त्यांच्याकडून खासियत कळाली ते सर्व म्हणत आहेत की तिथे एक चेटकीन राहते, राजचा मित्र म्हणाला. त्याच्या वाक्यावर राजच्या अंगातला मेलेला पॅरानॉर्मल पुन्हा जागा झाला होता. लहानपणापासूनच थ्रिल अनुभवणं त्याला खूप आवडत असायचं. त्यातच भूताखेतांचा वावर असणाऱ्या जागेवर जाऊन त्या वातावरणात राहून एक वेगळंच कुतूहल आणि फिलिंग्स निर्माण व्हायच्या. जसं की सिरियल्समध्ये दाखवले जाणारे भूतांना शोधणं, त्यांच्यासोबत संवाद साधणं, ती चेहऱ्यावरची भीती, सर्वच्या सर्व ते त्या जंगलातल्या वातावरणाशी जुळवून घेत अनुभवायचे. मग येणार आहेस का तू? फोनमधून आवाज आला. हो नक्कीच, माझं कधी नकार असणार आहे का? राजच्या वाक्यावर तो जरासा हसला. मला माहिती होतं रे तू येणारच, म्हणूनच तर कळवलं ना तुला, राजचा मित्र अर्जुन हसत म्हणाला. पण परमिशन वगैरे आहे ना? राजचा प्रश्न. हो भाई, सर्व परमिशन आहे. तू फक्त उद्या सकाळी तुझी गाडी घेऊन माझ्या घरी ये. ठीक आहे मग, भेटूया उद्या. राजच्या वाक्यावर दोन्हीकडून फोन कट झाले होते. उद्या काय करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलं होतं. तो खूप खुश झाला होता. त्याने फोनमध्ये पाहिलं, 10:30 झाले होते. अजून 10-12 मिनिटे फोनवर काढली आणि मग तो झोपी गेला. उद्या लवकर जे उठायचं होतं. सकाळी 7 त्याला जाग आली. अंथरुणातून उठताच प्रथम दात घासले, मग नित्यकर्म आटोपून फ्रेश झाला. आज त्याने एक हाफ टी शर्ट, खाली हाफ जीन्स पॅन्ट
आणि पायात बिना सॉक्सचे शूज घातले होते. हे सर्व कपडे घालण्यामागचं कारण त्याची आवड असं वगैरे मुळीच नव्हतं बरं का. आणि नाही त्याला आवड होती, तर त्यामागे एक गंमत होती. ती अशी की जर कधी भूतकेत मागे लागली, त्यांसमोर फाईट झाली, तर वेगाने हातपाय चालवायला मिळतील, जीव वाचवताना वेगाने धावायला उड्या मारायला मिळेल, म्हणूनच तो असे कपडे घालायचा. आहे की नाही गंमत? पण त्याचे असे कपडे घातल्यावर त्याचे आई वडील मात्र खो खो करत हसायचे. सर्व काही तयारी करून राज आई वडिलांना बाय असं म्हणत बाहेर पडला. शहरातल्या रस्त्यांवरून त्याची गाडी धावत होती, पुढच्या गाड्यांना ओव्हरटेक करत मागे सोडत होती. शेवटी काही वेळाने तो अर्जुनच्या घराजवळ पोहोचला. अर्जुन आणि संकेत दोघेही त्याचीच वाट पाहत होते. दोघेही शरीर यष्टीने जरासे लुकडे होते, चेहऱ्यावर महिन्याभराची दाढी उगवली होती, भिकारीच वाटत होते. हाय गाईज, राजने त्या दोघांना हात दाखवला. गाडी दोघांसमोर थांबताच अर्जुन पुढे तर संकेत मागे बसला. तसं राजने पटकन गिअर शिफ्ट केलं, व्हील्स फिरवत गाडी पुढे निघाली. अरे राज, हे काय घातलेस यार, मस्त दिसतोयस, एकदम पछाडलेल्या पिक्चरमधला बाब्या दिसतोय, फक्त शिट्टी लावायची बाकी आहे आणि बाबा लगीन ढिंचाक ढिचाक असं नाचायचं बाकी आहे, अर्जुन मस्करीच्या सुरात म्हणाला. तसा संकेत हसला व म्हणाला, ही स्टाईल माहिती आहे ना अर्जुन तुला? संकेत सुद्धा हसू लागला होता. दोघेही त्याची चेष्टा करत होते. गाडी सुनसान जंगली हायवेवरून वेगाने धावत होती. हायवेच्या डाव्या उजव्या बाजूला हिरवीगार झाडे दिसत होती आणि त्या झाडांखाली हिरवंगार कमरे इतकं उगवलेलं गवत दिसत होतं. त्याच गवताच्या कणसांपुढून राजची काळी फोर व्हीलर काळ्या रस्त्यावरून वेगाने पुढे निघून जाताना दिसली. अरे माहितीये ना, भूतकेत मागे लागली की पळायला नको, त्यांच्यासोबत फाईट झाली तर? संकेतच्या वाक्याला दुजोरा देत अर्जुन म्हणाला. या दोघांची चेष्टा मस्करी राजला नवीन नव्हतीच, म्हणूनच तो फक्त मंद स्मित हास्य करत त्यांच्याकडे मग पुन्हा समोर पाहत ड्राईव्ह करत होता. ए राज, त्या चहाच्या स्टॉलवर गाडी थांबव, पुढचा रस्ता विचारूया त्याला, अर्जुन असं म्हणताच राजने गरकन वळून त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट, म्हणजे तुला रस्ता माहिती नाही? अरे तू तर म्हणालास की सर्व माहिती आहे. राज पुढे बोलणार तोच अर्जुन संकेत दोघेही दात काढत हसू लागले. जस्ट जोक यार, मी सर्व माहिती काढली आहे, चहा घेऊन निघूया पुढे, अर्जुन म्हटला. त्याच्या या वाक्यावर राजने हा नाही सुधारणार असं म्हणत डोकं हलवलं व गाडी रस्त्या बाजूला थांबवली. समोर एक चहाचा स्टॉल होता, पत्र्याचं शेड, एक चौकोनी टेबल, त्यावर स्टो आणि पेटत्या स्टोवर ठेवलेली दुधाची टोपशी दिसत होती. त्यात दुधाचा चहा उकळत होता, उकळत्या चहातून वाफ बाहेर येत होती, चहाचा वास सुटला होता. तिघांनी एक एक कटिंग चहा हाती घेतला, हलके हलके झुरके घेत पिऊ लागले. चहा बनवणारा माणूस तसा वयस्कर होता, वय जेमतेम 70 आसपास होतं. अंगात एक सफेद शर्ट, त्यावर काळ्या रेषा होत्या, खाली एक काळी पॅन्ट होती, पायात पॅरेगॉन घातली होती. वा काका, चहा खूप छान झालाय, राजने प्रशंसा केली. त्यावर तो चहावाला फक्त हसला. काय रे पोरो हो, कुठली तुम्ही, कुठे चालला आहात? तो चहावाला म्हणाला, अहो काका आम्ही मुंबईचे आहोत, इथे एक वाडीत कुठेतरी हवेली आहे ना, तिथे चाललो आहोत, संकेत हसत म्हणाला. पण त्याच्या एवढ्याशा बोलण्यानेही त्या चहावाल्याचे भाव बदलले. विलक्षण आनंदित चेहरा पार दुःखाची काजळी फासल्यासारखा कोलमडला. कोणती हवेली? त्या चहावाल्याने गंभीर चेहऱ्याने प्रथम प्रश्न केला व लागलीच पुढेही म्हणाला, तीच का, ती मायर्स हवेली? हो हो, तीच तीच मायर्स हवेली, अर्जुन म्हटला. माझं ऐका, नका जाऊ तिथं, बाधित आहे ती हवेली, जो एकदा आत गेला ना परत कधी जित्ता बाहेर येत नाही, हाडं बी नाही भेटत त्या माणसाचं, क्रूलती मागं लागती. या का हो काका, असं काय आहे तिथे?
संकेताच्या हवाल्या काकांचं अर्ध वाक्य तोडत मध्येच म्हणाला, लय बेकार घटना आहे. असं म्हणतच त्याच्या हवाल्याने मायर्स हवेलीचा इतिहास या तिघांना थोडक्यात सांगायला सुरुवात केली. 1937 ची गोष्ट आहे, म्हणजेच भारत स्वतंत्र होण्याअगोदर 10 वर्ष अगोदरची. एक काळी जादू करणारी इंग्रजबाई त्या हवेलीत राहायची. दिसायला जाम देखणी होती. वाडीतली लोक सांगतात की तिने वाडीतल्या 5-6 पोरांना आपल्या सौंदर्याची भुरळ पाडून हवेलीत एक एक करत बोलावलं होतं. पण आश्चर्यचकित बाब अशी की त्यातला एक पण पोरगा हवेलीतून परत आला नाही. मग तसा त्या पोरांच्या आई वडिलांनी वाडीतल्या लोकांना घेऊन हवेलीवर हल्ला केला आणि त्या इंग्रजबाईला मारून टाकलं. वाडीतली लोक म्हणतात तो चहावाला डोळे मोठे करत हळवा आवाजात बोलू लागला. त्या चेटकीन बाईला सोन्याची हाव होती, म्हणूनच तिने आपल्या हवेलीतल्या तळघरात एक विधी करून एका सैतानाला प्रवेश दिला होता आणि त्याचं नाव हस्तर. काय? अर्जुन अचानक ओरडलाच. 2 सेकंद तो जरा भ्यायल्यासारखा त्या चहावाल्याकडे, संकेत, राज तिघांकडे पाहत होता. मग अचानक तो येड्यासारखा हसू लागला. हे राज, हा अर्जुन येडा झाला का काय? साला असा का वागतोय? संकेत काळजीच्या स्वरात म्हणाला. राज मात्र आवाक होऊन अर्जुनकडे पाहत होता. ओ काका, अर्जुन हसायचा थांबला व बोलू लागला, तुम्ही काय पुन्हा रिलीज झालेला तुंबाड बघून आला आहात का? हस्तर म्हणे, तुंबाड म्हणजे? तो चहावाला काका न समजून म्हणाला. जणू त्याला माहिती नव्हतं. हो, तुंबाड काका म्हणजे एक मूवी आहे ज्यात तो हस्तर दाखवला आहे, ज्याच्या पाकिटात सोन्याची नाणी असतात वगैरे वगैरे. पण ते सर्व फिल्ममध्ये, खरं नसतं ते. असं म्हणतच अर्जुन सहित त्याच्या मित्रांनीही चहाचे कप खाली ठेवले. हे घ्या पैसे, निघतो आम्ही. आणि तुमची स्टोरी छान होती, पूर्ण ऐकायला उद्या नक्की येऊ, कारण हस्तरची पूर्ण जन्मकुंडली आम्ही पिक्चरमध्येच पाहिली आहे. थँक्यू काका. राजने 100 ची नोट त्या चहावाल्याच्या हाती दिली व तिघेही पुन्हा गाडीत येऊन बसले. गाडी निघूनही गेली. तो चहावाला मात्र तसाच त्या गाडीला पुढे जाताना पाहत होता. पिक्चरमध्ये नाही पोरांनो, तो हस्तर खऱ्या आयुष्यात पण खरा आहे. तो चहावाला गूढ स्वरात म्हणाला. 1-2 मजली जुनाट बांधणीची हवेली दिसत होती. हवेलीच्या भिंतींना सफेद रंग होता. ज्याने कित्येक तरी वर्ष त्या हवेलीला कोणी मालक नसल्याने त्या सफेद भिंतीवर काळ्या रंगाची शेवाळ चढली होती. काचेच्या खिडक्या कुठे कुठे फुटल्या होत्या. नक्कीच कोणीतरी तिथे दगडी मारल्या असाव्यात. कुठे कुठे भिंतीतून तर गवतही उगून आलं होतं. हवेलीच्या दारुड्यासारख्या एक खांदा झुकला जात तुटलेल्या आवाडव्य गेटमधून इंजिनचा घरघराट वाजवत राजची 4-चाकी गाडी आत आली. राजने गाडी थांबवली, इंजिन बंद केलं, गाडीचे आपापले बाजूचे दरवाजे खोलून हे तिघेही बाहेर आले. आताला 3 वाजले होते. उने डोक्यावर आली होती. त्यातच सूर्याच्या प्रकाशात त्या हवेलीला भक्कास असं रूप प्राप्त झालं होतं. ए अर्जुन, हीच का ती हवेली? राजने अर्जुनकडे पाहिलं. त्यावर अर्जुन हो अशी मान हलवली. अरे, ही हवेली तर साप वगैरे होतच नसेल. नाही, बघ ना भिंतींना किती शेवाळ लागले. संकेतचा आवाज आला. हो ना, राजने दुजोरा दिला. हे गाईज, आपण काही हवेली विकत घ्यायला आलो आहोत का की सर्वे करायला आलो आहोत? नाही ना, आपण फक्त जस्ट फनसाठी आलो यार. तर मस्तपैकी हॉरर एक्स्ट्रीमली एक्सपिरियन्स घेऊयात आणि 8 वाजेपर्यंत निघून जाऊयात पुन्हा घरी. काय? अर्जुन म्हटला. त्याचं बोलणं राज, संकेत दोघांनाही आवडलं. हे तिघेही चालत हवेलीच्या दरवाजापाशी आले. हवेलीच्या दरवाजाला एक भलं मोठं कुलूप लावलं होतं. अरे, चावी आणली आहे का? संकेतने अर्जुनकडे पाहिलं. हो, आणली आहे ना, तुझ्या बापाने ठेवायला दिली होती. अर्जुन पटकन जरा खेकसतच म्हणाला. तसा राज जरासा हसलाच. अरे, बापाला कशाला मध्येच काढतोस? संकेत म्हणाला. मग काय बोलू, ही एवढी मोठी हवेली काय आपल्या मालकीची आहे का जी चावी घेऊन फिरत बसू मी? अर्जुनने असं म्हणतच डावीकडे पाहिलं. दरवाजाच्या बाजूला एक चौकोनी 5 फूट उंचीची
दोन झापांची रंगीबेरंगी काचेची खिडकी होती. चला, मार्ग मिळाला. अर्जुनने बाजूचा एक मोठा दगड उचलला. तेज दगड जोरात त्या खिडकीवर फेकलं. तशी खळकण काच फुटली. काच फुटताच अर्जुनने आत हात घालून खिडकीची झाप आतून अनलॉक केली व खिडकीची झाप हळूच आत ढकलली. चायला, हे काय करतोय तू? काय चोरीचा प्लॅन आहे का? संकेत मध्येच म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर अर्जुनने हळूच संकेतकडे पाहिलं व हळू आवाजात म्हणाला, हळू बोल, तो हसतर ऐकेल. त्याचे नाणी चोरायचे आहेत ना? राज मोठ्याने हसू लागला. तसा संकेत जरासा चिडलाच. साल्या अर्जुन, भेंडी, संकेतने रागारागातच दातोट खात आजूबाजूला अर्जुनला मारायला काही मिळते का ते पाहायला सुरुवात केली. तोच अर्जुनची भीतीने गाळण उडाली व तो जरासा हसतच पटकन उघड्या खिडकीतून आत हवेलीत घुसला. संकेतने जमिनीवर पडलेला एक दांडू खाती घेतला. अर्जुन थांब, तुझ्या आईला तर, संकेत सुद्धा असं म्हणतच खिडकीतून हवेलीत आत घुसला. ए संकेत, अर्जुन यार, काय तुम्ही पण लहान मुलासारखी लढता यार? राज म्हणाला व तोही त्या उघड्या खिडकीतून हवेलीत आत घुसला. हवेलीतल्या खिडक्यांसमोर तपकिरी रंगाचे पडदे ओढले होते, ज्या कारणाने सूर्याची किरणे हवेली आत येणे शक्य नव्हतं. खिडकीच्या काचेंवर मात्र प्रकाश पडला होता आणि पूर्ण हवेली मंद प्रकाशाने उजळून निघाली होती. त्याच प्रकाशात सफेद कापडा, टीपॉय, खुर्च्या, सोफे, खूप साऱ्या वस्तू झाकलेल्या दिसत होत्या. अवतीभोवती भिंतीवर कोळ्यांनी घरटी शिवली होती, म्हणजे 24 होय. राज खिडकीसमोर उभा राहून सर्व काही दृश्य पाहत होता. हवेलीचा हॉल तसा खूपच मोठा होता. त्रिकोणाकारात खाली तिन्ही दिशेंना खोल्या होत्या. खोल्यांची दारे मात्र बंद होती. समोर 30 दोन जोडी प्रकारचा जिना होता, जो दुसऱ्या मजल्यावर घेऊन जायचा. राजने एक नजर जिन्यावरून मग थेट दुसऱ्या मजल्यावर टाकली. तेवढ्या वेळेतच काहीतरी पुढे चालत गेल्याचा भास त्याला झाला. राजला वाटलं की आपले मित्रच आहेत, परंतु या विधानावर त्याचा ठाम विश्वास कुठे होता? संकेत, अर्जुन, राजने एक हाक दिली, परंतु प्रतिउत्तर आलं नाही. पण हा, पूर्ण हवेलीतल्या भिंतीवर चेंडू आपटताच पुन्हा स्वतःजवळ यावा तसा आवाज मात्र गुंजला होता. संकेत, अर्जुन, हेच शब्द, तीच हाक पुन्हा राजच्या कानांवर आली होती. ह्या भल्या मोठ्या हवेलीत एकाकीपणा तर राजच्या मनात भीतीला आमंत्रण देऊ लागला होता. कुठे गेले हे दोघे मला सोडून? राज पटकन म्हणाला. त्रासिक नजरेने आजूबाजूला पाहू लागला, परंतु त्या सफेद धूळ खात पडलेल्या टीपॉय, खुर्च्या ह्या निर्जीव वस्तूंशिवाय तिथे काहीच नव्हतं. तळघराच्या त्या पाशांनी पायऱ्या दिसत होत्या, ज्या खाली खाली जात होत्या, आणि मग शेवटची पायरी उतरली की त्या तळघरात प्रवेश होत होता. संकेत, अर्जुन दोघेही त्याच तळघराच्या पायऱ्या चालत खाली खाली उतरत होते. प्रथम अर्जुन, त्याच्या मागे संकेत. संकेत अर्जुनला थट्टेत मारायला निघाला होता तेव्हा हे दोघे हवेलीच्या हॉलमधून उजव्या बाजूला असलेल्या किचनमध्ये आले होते, ज्या किचनमध्येच बरोबर मधोमध जमिनीवर या दोघांनाही एक उघडा दरवाजा दिसला होता, ज्या दरवाजातून खाली पायऱ्या फुटलेल्या दिसत होत्या. जणू आत गुप्त तळघर असावं. आणि होतही, दोघांनीही लागलीच त्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला होता आणि आताला दोघेही त्या तळघराची शेवटची पायरी उतरून तळघरात प्रवेशले होते. वर हवेली, खाली तळघर. संकेत अचंबित आश्चर्यचकित स्वरात उद्गारला. हो, म्हणजे तसं पुराण्या जमान्यात बनवत असत लोक, इट इज नॉर्मल. अर्जुन बिंदास्त म्हटला. मग तळघराचं निरीक्षण करू लागला. जेमतेम 70 रुंद आणि 15 उंच ते तळघर होतं. 6 गोलाकार खांबावर पाशांनी भिंतींना आधार दिला होता आणि त्याच पाशांनी गोलाकार खांबावर 6 मशाली जळत होत्या. नॉर्मल ठीक आहे, पण मशाली कोणी पेटवल्या?
संकेत अर्जुन दोघेही बेसावध असताना मागून अचानक आवाज आला. त्या आवाजाने दोघेही घाबरले, दचकले, ठुनकन उडी मारून जरा दूर गेले. दोघांनी झटकन मागे वळून पाहिलं. मागे हाफ चड्डी आणि हाफ शर्ट असा राज उभा होता. मळून चेहऱ्याने त्या दोघांकडेच पाहत होता. एक क्षण तर अर्जुन संकेत दोघांनाही वाटलं की एक कानशिळीत वाजवावी त्याच्या, परंतु दोघेही मुख गिळून गप्प बसले. आबे गोल मटोल, मागून असा भूतासारखा कशाला आला? भस्कन एक आवाज देऊ शकत होतास ना लांबून? घाबरला ना बिचारा संकेत? खरं तर अर्जुनही घाबरला होता, पण इज्जत वाचवण्यासाठी बोलावं लागतं. असो पुढे गप बस हा तू. एकतर मला एकट्याला सोडून इथे आलात आणि वरून मलाच बोलतोयस भित्रा कुठचा? राज जरा रागात म्हटला. त्याच्या त्या वाक्यावर दोघेही जरा ओशाळल्यासारखे हसले, कारण चुकी त्यांचीच होती. ओके ओके, सॉरी, बरं ते जाऊ द्या. अर्जुनने विषय बदलायचं ठरवलं व बोलू लागला. हा तळघर पहा, त्या चहावाल्याच्या म्हणण्यानुसार इथे खरंच तळघर आहे, म्हणजे तो हास्तर सुद्धा असेल. अर्जुन म्हणाला, पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार कोण? राज, जो स्वतः डॉक्टर आहे, जरी त्याचा भूताखेतांच्या गोष्टीत दिलचस्पी असेल, परंतु कल्पना सत्यापेक्षा नेहमीच वेगळी असते. हेच विचार राजचे होते. आय डोंट बिलीव्ह धिस अर्जुन, तो फक्त मूवीमध्ये आहे ना की रिअल लाईफमध्ये? राजने स्वतःचं मत मांडलं. अर्जुन राज दोघांचंही बोलणं सुरू होतं, परंतु संकेत ह्या दोघांपासून 20 पावले चालत पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर जरासे आश्चर्यकारक भाव होते. नक्कीच पुढचं दृश्य तसे असेल. मग या पाहुयात काय पाहत आहे संकेत. मशालींच्या तांबडसर चित्तामय प्रकाशात संकेतच्या पुढ्यात एक पाषाणी पेटारा होता. एक प्रकारे एक चौकोनी 4 फूट उंच आणि 5 फूट लांब असा तो पेटारा होता. पेटाऱ्याच्या वरच्या बाजूवर हास्तरची कवटी रूपातली, डोक्यावर मुकुट अशी आकृती साकारली होती. माय गॉड, इट इज स्ट्रेंज. संकेतचे डोळे विस्फारले होते. तोंडाचा अचंबित आवासला होता. पुढील दृश्य अक्षरशः आश्चर्यकारक, विलक्षण, मनाला हादरा बसवणारं होतं. त्याचा आवाज ऐकून त्याच्या पाठीमागून राज अर्जुन दोघेही त्याच्या जवळ चालत आले. हे तर अविश्वसनीय आहे. राजला सुद्धा आश्चर्याचा जबर धक्का बसला होता. मी म्हटलं ना तळघर आहे, तर हास्तरचा खजाना सुद्धा असणार. अर्जुन उत्सुकतेने एका नव्या चैतन्यमय ऊर्जेने म्हटला. खरं तर ही हाव होती त्या खजान्याची, ते अर्जुनला हवं होतं. संकेत, चल चल लवकर, आपण हा पेटारा उघडूयात, ह्यात नक्कीच खजाना असणार. हो हो अर्जुन, चल उघडूयात. संकेतच्याही मनात खजान्याची लालसा निर्माण झाली. हे गाईज, जस्ट स्टॉप, हे पहा, जर खजाना असेल तर मग तो हास्तरही असू शकतो ना, आणि आपण माणसं आहोत, त्या सैतानाला आपण थांबवू नाही शकत. राजच्या मनी कोठेतरी धोक्याची चाहूल लागत होती. राहून राहून मन ह्या पेटाऱ्याला उघडू नको असं सूचित करत होतं. अरे पण तूच तर म्हणालास ना आता की भूत वगैरे काहीच नसतं, आता गांडळासारखं वागू नको. नक्की तोंड खाली आहे की मागे आहे असं नको करू. गप शांत राहा, अर्जुन म्हणाला. त्यावर राज गप्प बसला, परंतु मनातली बेचैनी काही गप्प बसू देईना. परसोन्याच्या खजान्याच्या हव्यासापोटी अर्जुन संकेत येळे झाले होते. त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होत नव्हती. काही नाही होणार, तू गप्प बस. आजा, ये खोलू हा पेटारा. संकेतनेही राजच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. संकेत चालत अर्जुनपाशी आला. दोघेही त्या पाषाणाच्या पेटाऱ्याच्या एका बाजूला उभे राहिले. चल उघडूयात. अर्जुनने हसतच संकेतकडे पाहिलं. होकार मिळताच दोघांनी एकदाच आपले हात त्या पाषाणी पेटाऱ्याच्या झाकणावर ठेवलं. जो सरकवताच तो पेटारा उघडणार होता. ज्यात न जाणे काय दबा धरून बसलं होतं, त्यात नक्की सोनं होतं की हस्तर पिशाचं देव, हे वेळच सांगणार होती. अर्जुन संकेत दोघांनीही पूर्ण ताकदीने तो पाषाणी पेटाऱ्याचा झाकण खालून वर ढकलायला सुरुवात केली. राज धडधडत्या छातीने पुढील दृश्य पाहत होता.
मनाला अशुभतेची जाणीव होत होती. दोघांच्या ताकदीने पाशांनी झाकण हळूहळू खरं तर लोखंड लोखंडावर घासल्यासारखा आवाज करत वर जाऊ लागला. हां हां अर्जुन, जोर लाव, जोर लाव अजून, अर्जुन उत्सुक होत म्हटला. पेटाऱ्यापासून झाकण एक फूट अंतरापर्यंत खुललं आणि मग तो झाकण आपोआपच बिनाधाराने हळू सरकत वर वर गेला. जेमतेम 3 फूट वर जाऊन मग आपोआप थांबला. अर्जुन संकेत दोघेही आवासून आत पाहत होते. त्या दोघांच्याही नजरेत बुबळांच्या सफेद बावल्यांमध्ये सोन्याची लकाकी उमटली होती, कारण आत खरंच 5 मडके भरून सोन्याची नाणी ठेवली होती. खऱ्या अर्थाने ह्या दोघांनी हास्तरचा खजाना शोधला होता. अर्जुन संकेत दोघांच्याही चेहऱ्यावर कमालीचा आनंद झळकत होता. दोघेही आफाट खुश झाले होते, कारण दोघे आता करोडपती झाले होते. राजची नजर हळूच पेटाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस खाली गेली, ज्यावर मराठीत एक मजकूर लिहिला होता. हा खजाना ज्याला कोणाला भेटेल त्याला फक्त इतकंच सांगणं आहे, हास्तरच्या खजान्यात 5 सोन्याचे मडके आहेत, त्यातले फक्त 2 सोन्याचे मडकेच तुम्ही घेऊ शकता. आणि एक शेवटची अंतिम सूचना, काही झालं तरी सोन्याचे नाणे जमिनीवर पडू देऊ नका, नाहीतर नाण्यांच्या वासावर तो येईल आणि मग मृत्यू अटळ आहे. राजने हे मनातच वाचलं आणि तेच राज अर्जुन ह्या दोघांना सांगण्यासाठी उभा राहिला. परंतु वेळ निघून गेली होती. अर्जुन संकेत दोघांनी 2-2 मडके हाती घेतले होते. लास्ट मडका अर्जुन गालात हसला, अर्धा अर्धा असं म्हणतच संकेतने हात वाढवला. मडक्यातून मुठभर नाणे हाती घेतले. राज, राज नाही नाही करत मान हलवत होता. तोच अनर्थ घडला, अपशकून झालं, होत्याचं नव्हतं झालं. संकेतच्या मुठीतून 1 सोन्याचं नाणं अलगत खाली पडला. सोन्याच्या नाण्याचा आवाज झाला. राजच्या चेहऱ्यासमोर कडकन वीज कडाडली. भयंकर भयानक तीव्र भीतीचा स्फोट झाला. ओ नो संकेत, हे काय केलंस तू? राज विजेच्या वेगाने म्हणाला. मी काय केलं? संकेतला धोक्याची जाणीव नव्हती. तो अद्याप आजान होता, तोच नाही तर अर्जुनही. पण राज मात्र सतर्क होता. त्याला त्या धोक्याची जाणीव सूचनेमार्फत कळाली होती. अरे यार राज, तो नाना उचल ना प्लीज. हे बघ, आपण करोडपती झालोय आता. करोडपती, हे सर्व नाणे विकून बक्कळ पैसा येणार आपल्याकडे, संकेत म्हटला. नाही संकेत, अर्जुन हा खजाना हस्तरचा आहे आणि मी इथे एक नोट वाचली आहे, ज्यानुसार जर सोन्याचे नाणे जमिनीवर पडले तर राजची वाचा बसली. पुढे शब्दच फुटेना, कारण या तिघांपासून पुढे समोरच्या भिंतीवर एक लाल रंगाचा आकार कोळ्यासारखा हातापायांवर चालत हळूहळू नाकातून श्वास घेत खाली येत होता. राजची विस्फारलेली भीतीदायक नजर त्यालाच पाहत होती. मशालींच्या तपकेरी उजेडात त्याचं ते लालेलाल रक्ताळलेलं शरीर, डोक्यावर सोन्याचा मुकुट, लाल मास, कौटिनहित चेहरा आणि ते काळेशार डोळे, कमरेखाली फिकट सोनेरी हाफ धोतर होतं, तो आला होता. होय होय तोच, तो ज्याचं नाव राजच्या तोंडून बाहेर पडलं, हस्तर. राजची पावले भीतीने हळूहळू मागे जाऊ लागली. ए राज काय झालं, असं घाबरलायस का? अरे संकेत पुढे बोलणार तोच त्याच्या कानांवर धप असा आवाज पडला. त्याच्या पाठीमागे भिंतीवरून चालत येणारा हस्तर पिशाच जमिनीवर आला होता. नाकातून सोन्याच्या नाण्यांचा वास घेत होता. नाकपुड्या फुगवून फुगवून हस्तर वास घेत होता. संकेतने हळूच थरथर त्या देहाने मागे वळून पाहिलं आणि समोर पाहताच त्याच्या हातातला सोन्याच्या नाण्यांचा मडका प्राणभयाने सुटून खाली पडला, खळकण फुटला. मडक्यातले नाणे चिल्लरप्रमाणे अवतीभोवती पसरले गेले. अर्जुनची सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती, परंतु त्याने हातातला मडका मात्र तसाच धरून ठेवला होता. संकेतची हस्तर पाहून जागीच फाटून हातात आली होती. भीतीने अर्धा जीव मेला होता.
पाय रबराचे झाले होते. अर्जुन, संकेत, रण. राज मोठ्याने ओरडला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी राजने धाव घेतली. तळघराच्या पायऱ्या चढून तो बाहेरही निघून गेला. संख्या, संख्या, अर्जुन संकेतला आवाज देत होता. संकेतचा मात्र भीतीने पुतळा झालेला. त्याची पावले जमिनीला चिटकली होती. हास्तरची काळीशार बुबळे. त्या बुबळांनी संकेतला पाहिलं. हास्तरच्या मुखातून गुरगुर बाहेर पडू लागली. एका झटक्यात त्याने जागेवरून उडी घेतली व हवेतून तो थेट येऊन संकेतच्या खांद्यावर बसला. हास्तरच्या वजनाने संकेत तोल जाऊन पाटणावर पडला. भुकेल्या श्वापदाने त्या हरामखोर हास्तरने त्याच्या धारधार दातांनी संकेतच्या मानेचा लचका तोडला. संकेत वेदनेने, जीवाच्या आकांताने ओरडला. हातपाय झाडू लागला. पण त्या हास्तर सैतानाला मात्र त्याची दया आली नाही. हिंस्र श्वापदासारखा तो सैतान संकेतच्या देहाचा रक्तमासांचा आस्वाद घेऊ लागला. अर्जुनला कुठेतरी वाचा आली. प्राण वाचवायचा मनाने क्लीव दिला. अर्जुनची पावले वेगाने मागे पडू लागली. एक गिरकी घेत तोही तळघरातल्या पायऱ्या वेगाने चढत बाहेर पडला. संकेतच्या मानेत हास्तरने त्याचे धार धार पिवळे दात रुतवले होते. त्याचं ताजं गरम रक्त तो पिशाच्या आवडीने लुचत होता. मग जसं सर्व रक्त लुचून झालं, त्याने त्याचं डोकं वर काढलं. नाकांच्या जागी फक्त होल होते. त्यातून त्याने आपल्या सोन्याच्या नाण्यांचा वास घेतला व रागाने दात चावले. त्या दोन काळ्या लुकलुकीत काजळीमय डोळ्यांनी त्याने तळघरातल्या पायऱ्यांकडे पाहिलं. आपला मोर्चा तिकडे वळवला. हातापायांवर कोळ्यासारखा धावत तर कधी माकडासारखा उड्या मारत हास्तर तळघरातून बाहेर पडला. संकेतचं सताड उघड्या डोळ्यांचं प्रेत त्या हास्तराला तळघरातून बाहेर जाताना पाहत होत. संकेतच्या अवतीभोवती रक्ताने गोल रिंगण तयार झाला. सैतान रक्तमासांची रांगोळी काढून गेला होता. हवेलीच्या वर आकाशात काळेकुट्ट मेघ दाटून आले होते. हळूच त्यात एक वीज कडाडत होती. तस ती सफेद रंगाची हवेली बेसूरपणे उजळून निघत होती. सैतानाचा नंगा नाच माजला होता याचीच ती चिन्हे होती. राज अर्जुन दोघेही जिन्याच्या एका बाजूला लपले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर घाम जमा झाला होता. डोळ्यांच्या कवड्या विस्फारल्या होत्या. हातापायांना क्षणोक्षणी कंप सुटला होता. छातीतली धडधड रेल्वे इंजिन सारखी धडधड करत धावत होती. डॉक्टर असलेला राज त्याच्या विज्ञानवादी बुद्धीला एक हादरा बसला होता. सैतान, पिशाच, भूत, प्रेत, त्याला ह्या सर्व गोष्टींमध्ये फार दिलचस्पी होती. पण ती फक्त एक मज्जा फॅन्टसी करिता तो जोपासायचा. त्यालाही कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की हे असलं काही अस्तित्वात असेल. पण आज मात्र त्याची फॅन्टसी आवड जीवावर बेतली होती. हास्तर मागे लागला होता. रक्तमासांचा भुकेला सैतान मागे लागला होता. अर्जुन, राज दोघेही जिन्यामागे एका बाजूला पाठ टेकवून उभे राहिले होते. अर्जुनच्या हातात अद्यापही ते दोन सोन्याचे नाणे असलेले मडके धरलेले होते. जे पाहून राज म्हणाला, अर्जुन ते मडके हा खजिना श्रापितलेला आहे. अर्जुन हा खजिना ना त्या हस्तरचा आहे. मी ती नोट वाचली. हे बघ, जर ह्या मडक्यातला एकही सोना ह्या हावीरीतल्या जमिनीवर पडला ना तर तो हस्तर वास घेत आपल्या जवळ येईल. माझं ऐक अर्जुन, ह्या खजिन्यामुळे आपण आपला एक मित्र गमावला आहे. नकोय आपल्याला हा खजिना, राज भावनात्मक स्वरात म्हटला. अरे पण आपण मालामाल हो. अर्जुन अद्याप आपल्या मतावर ठामच होता. हे बघ अर्जुन, तुला तुझा जीव हवाय की हा खजिना, एकच काय ते ठरव. कारण मला हा खजिना नकोय. मी माझ्या कामात सुखी आहे आणि ह्यानंतर मी कधीच ह्या अशा भूतांच्या जागेत हाऊस म्हणून फिरायला येणार नाही अर्जुन. कारण आज या हौसेपोटीच मी माझा प्रिय मित्र गमावलाय. राजचं मन गहीवरून आलं होतं. त्याने आपल्या जीवाभावाचा मित्र जो गमावला होता. अर्जुनच्या डोळ्यांसमोर संकेतसोबतची केलेली मज्जा मस्ती, ते आनंदी क्षण, सर्व काही डोळ्यांसमोर येत नेत्र पाणावले. आणि मग त्याने हळूच हातातले ते दोन्ही मडके खाली जमिनीवर ठेवले.
अर्जुनची कृती पाहून राजच्या मनात त्याच्याविषयी फारच आदरमय भावना निर्माण झाली होती. राजने त्यावर फक्त अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवत डोळे मिचकावले. तोच गुरगुर, भयंकर असा गुरगुरण्याचा आवाज अर्जुन राज दोघांच्याही कानांवर पडला. ते ध्यान तो हास्तर या दोघांची चव चाखायला बाहेर आला होता. त्याचं लालेलाल रक्ताळलेलं शरीर, खाली सोनेरी रंगाची गुडघ्यापर्यंत धोतर, आणवानी धार नक्यांचे पाय असा तो हास्तर पिशाच माकडासारखा हातापायांवर चालत किचनच्या उघड्या दरवाजातून चालत हॉलमध्ये आला. त्याची काळी जर्दा अंधारी नजर चारही दिशेंना फिरत होती, ह्या दोघांचा ठाव घेत होती. तो आलाय, अर्जुन म्हणाला. होय, पण आपण त्याच्यासोबत लढा देऊ शकत नाही. आपल्याला फक्त आता इथून बाहेर कसं पडायचं ह्याचा विचार करावा लागेल. अर्जुन राज दोघेही विचार करू लागले. मागून काळ घात घालून प्रत्येक पावला पावला गणिक चालत पुढे सरसावत होता. जो हास्तर जिन्याच्या एका बाजूपर्यंत चालत आला होता आणि जिन्याच्या दुसऱ्या बाजूला हे दोघे लपले होते. जर त्या हास्तरने ह्या दोघांना पकडलं तर मग काय होणार होतं हे सांगायलाच नको. नाही का, पुढचं तुम्ही सुद्धा समजून गेला असणार. पण नियती सोबत असेल तर नशीबवानाचं बालसुद्धा बाका होऊ शकत नाही. पण या दोघांमधला तो खरा नशीबवान कोण बनणार होता हे नियतीलाच ठाऊक होतं. आयडिया, राजमध्येच पटकन म्हटला. इकडे हस्तर हळूहळू ह्या दोघांच्या दिशेने येत होता. जर तो जिना जिन्याचा आडोसा धरून हे उभे राहिले नसते तर मृत्यू अटळ होता. राजने आयडिया असं म्हणताच मडक्यातलं एक सोन्याचं नाणं खाली वाकून हाती घेतला. हे बघ अर्जुन, ती उघडी खिडकी एकच मार्ग आहे इथून बाहेर पडायचं. तर मी हा सोन्याचं नाणं दुसऱ्या मजल्यावर फेकेन आणि जसं हा सोन्याचं नाणं जमिनीवर पडेल हास्तराला ह्याचा वास येईल आणि मग तो दुसऱ्या मजल्यावर जाईल. तोपर्यंत आपण धावत त्या खिडकीपाशी पोहोचायचं, खिडकीतून बाहेर पडायचं आणि बाहेर माझ्या गाडीतून निघून जायचं, राजने प्लॅन सांगितला. जो की अर्जुनला आवडला होता. त्यावर अर्जुनने फक्त होकारार्थी मान हलवली. आता कृतीची वेळ झाली होती. प्लॅन कृतीत आणायचा होता. निर्णायक प्रहार करायला ते काही कोणी बाबा मंत्र अंगारे फुंकणारे मांत्रिक तांत्रिक नव्हते, जे त्या पापी तामसी अदैवक शक्तीशी लढा देतील. तरीसुद्धा या दोघांनी हिंमत एकवटून इथून बाहेर पडायचं ठरवलं होतं. राजने हातातला नाना मुठीत गच्च पकडला, तोंडावाटे एक मोठा श्वास आत ओढला व तोच श्वास पुन्हा नाकातून सोडत हातातला सोन्याचा नाणा चेंडूप्रमाणे थेट वेगाने दुसऱ्या मजल्यावरच्या दिशेने भिरकावला. हवेतून गोल गोल भिंगत तो सोन्याचा नाणा येऊन थेट दुसऱ्या मजल्यावरच्या फरशीवर आदळला. ठन ठन असा एक सुरी भेसूर आवाज झाला. विचित्र आवाज करत तो हास्तर चित्कारला. त्याला जणू वाटलं सावज वर आहे आणि हेच तर राजा अर्जुनला हवं होतं ना. हास्तर जिन्याच्या पायऱ्यांवरून वेगानं बेभान पिसाळलेल्या हिंस्र भुकेल्या श्वापदासारखा धावत निघाला. एक डाव वळण घेत त्याने थेट जागेवरून उडी घेतली व दुसऱ्या मजल्यावर थेट नाण्याजवळ आला. बिन नागपुड्यांच्या नाकांनी नाण्यांचा वास हुंगू लागला. राजने सर्व पाहिलं, त्याला कळून चुकलं आता हीच संधी आहे. अर्जुन धाव, राज मोठ्याने म्हणाला. राज अर्जुन दोघेही शरीरात असलेल्या होत्या नाही तेवढ्या सर्व ऊर्जेने धावले. खिडकीचं अंतर शेकडो मैल दूर वाटत होतं, पण हिंमत हारून कसं चालेल. हास्तरच्या कानांनी ह्या दोघांच्या पावलांचा धप धप आवाज ऐकला. विचित्र आवाजात तो पुन्हा चित्कारला. त्याने दुसऱ्या मजल्यावरच्या रेलिंगवरून थेट खाली पाहिलं. खाली पहिल्या मजल्यावर उडी घेतली. त्याच्या वजनाने खालची फरशी खळकण फुटली होती. राज अर्जुन दोघेही खिडकीपाशी पोहोचले होते. राज घाईघाईने खिडकीतून बाहेर पडला. वेळ फार महत्वाची होती. सेकंदाचा अवधीही फार मौल्यवान होता. अर्जुन पटकन, अर्जुन पटकन बाहेर ये, लवकर अर्जुन लवकर ये. बाहेर सूर्यप्रकाशात उभा राहून राज मोठ्याने ओरडला. अर्जुनने आपलं डोकं खिडकीतून बाहेर काढलं. राजने त्याचे दोन्ही हात धरले.
चल ये लवकर लवकर ये, राज पटकन म्हणाला. अर्जुनच्या चेहऱ्यावर आपण वाचलो या आनंदाने हास्य पसरलं, परंतु अचानक त्याचा चेहरा पडला, चेहऱ्यावरचा आनंद मावळला. अर्जुनच्या पाठीत हस्तरने हाताची धार धार न घुसवली. अर्जुनच्या मुखातून वेदनादायक उसासा बाहेर पडला. अर्जुन, असं म्हणतच राजने अर्जुनचे दोन्ही हात धरत त्याला पूर्ण ताकदीने बाहेर खेचून काढायला सुरुवात केली. राज, सोड मला, तुझा इथून, तू तुझा जीव वाचव जा, अर्जुन वेदनादायक स्वरात म्हणाला. बोलताना त्याच्या तोंडून लाल रंगाचं रक्त बाहेर पडत होतं. सफेद दात रक्ताने भिजले होते. नाही, मी तुला सोडून नाही जाऊ शकत, राज म्हणाला. बोलताना त्याच्या डोळ्यांतून आसवे बाहेर पडत होती. हुंदका आवरणे कठीण झालं होतं, पण राजची मानवी ताकद अमानवीय शक्तीसमोर किती काळ तग धरून राहणार होती, शेवटी ती फैल ठरली. अर्जुनला हस्तर अलगत कापसासारखा आत खेचून घेऊन गेला. आतून अर्जुनच्या किंकाळ्या फुटू लागल्या. हाड मास चावल्याचा, मिटक्या मारून खाल्ल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. काळजावर दगड ठेवून, भावनेना दूर ठेवून कसा तरी राज गाडीपाशी पोहोचला. दरवाजा उघडून आत बसला. चावीमार्फत गाडी सुरू केली. भुरभुर आवाज करत इंजिन सुरू झालं. स्टेअरिंगवर हात ठेवत एक शेवटची नजर राजने हवेलीवर टाकली. ती हवेली जणू अशा थाटात उभी होती जणू काही झालंच नव्हतं, पण त्या वास्तूत काय अभद्र लपलं आहे ते फक्त राजलाच ठाऊक होतं, कारण त्याने आपले दोन जीवाभावाचे मित्र गमावले होते. शेवटी मागची लाल लाईट दाखवत गाडी धुरळा उडवत वेगाने निघून गेली. राजची सुटका झाली होती. 6 महिन्यानंतर रात्री हवेलीसमोर एक चारचाकी थांबली. गाडीतून एक तरुण व एक तरुणी उतरली. हीच का ती हवेली, तो पुरुष म्हणाला. हो, जीबी स्टोरी टेलरवर ह्या हवेलीची एक स्टोरी ऐकली मी. हास्तरचा खजिना, अनुभव करता डॉक्टर राज आहेत आणि लेखक जे झेड, ती स्त्री म्हणाली. ओके, मग चला जाऊयात हास्तरला भेटायला. कॅमेरा ऑन कर, सगळं खोटं आहे हे लोकांसमोर आणूयात, तो पुरुष हसत म्हणाला. व दोघेही त्या फुटलेल्या काचेच्या खिडकीतून आत घुसले. इकडे बाहेर त्यांच्या गाडीपाशी अर्जुन संकेत दोघांचे आत्मे त्या दोघांनाही हसत आत जाताना पाहत होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या